केंद्र शासनाचा पंडित दीनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कारावर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं मोहर उमटवली आहे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळालाय जिल्हा परिषदेनं राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन केंद्र शासनानं हा पुरस्कार दिलाय आज दिल्ली इथं या पुरस्कारांना कोल्हापूर जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आलं जनकल्याणाच्या आणि ग्रामीण विकासाच्या योजना राबवण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर असते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात विविध नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव नमामी पंचगंगा अभिलेख वर्गीकरण डिजिटल रेकॉर्ड कॅन्सर सर्वेक्षण दिव्यांग उन्नती अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ वृक्ष लागवड वॉटर एटीएम प्राथमिक आरोग्य केंद्र आयसो मानांकन असे उपक्रम यशस्वीपणे राबवले पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी या योजनांच्या माहितीसह जिल्हा परिषदेनं प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण योजनेचा दोन हजार एकोणीस चा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपाध्यक्ष सर्जेराव पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी दिल्ली इथं आज हा पुरस्कार स्वीकारला या पुरस्कारामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय